दक्षिण रायगडमध्येही दुबार पेरणीचं संकट, रोपांची वाढ खुंटल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. दक्षिण रायगडमध्येही दुबार पेरणीचं संकट, अनेक ठिकाणी भात बियाण्यांची पेरणीची कामं मे महिन्यात पूर्ण झाली असून अधूनमधून पडणाऱ्या पावसाने पेरलेले भाताचे बियाणे रुजले आहे. पण अपेक्षित पाऊस पडत नसल्याने रुजलेल्या या बियाण्याच्या रोपांची वाढ होत नसून आता ही रोपं करपण्यास सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी. संपत आला तरी देखील शेतकरी अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतीच्या कामांना वेग येतो आणि पेरणी असेल, नांगरणी असेल, शेतकरी आपल्या शेतात सुरुवात करतो. सध्याची जी आपण परिस्थिती पाहिली तर नांगरणी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते आणि पेरणीतून रोपं देखील तयार झाली आहेत. मात्र कडाक्याचा पडत असलेल्या उन्हामुळे ही रोपं कुठेतरी करपण्याची भीती आता शेतकऱ्याला वाटू लागली आहे आणि पाऊस न पडल्याने शेतकऱ्याची चिंता जी आहे ती वाढत चालली आहे. कुठेतरी दुबार पेरणीचं संकट जे आहे ते शेतकऱ्यावर येण्याची भीती व्यक्त होत आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.